नमस्कार आज आपण उकडीच्या मोदकांसाठी जी तांदळाच्या पिठाची उकड काढायला लागते त्याची रेसिपी पाहणार आहोत पूर्ण मोदक बनवण्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर पूर्ण तांदळाची उकड कशा पद्धतीने काढायची आणि त्याचं प्रमाण किती घ्यायचं याची रेसिपी आज, आज आपण पाहूया तर यासाठी आपल्याला आधी लागणार आहे तांदळाचं पीठ हे एक कप तांदळाचं मी पीठ घेतलं आहे जर एक कप तांदळाचं पीठ असेल तर आपल्याला एक कप पाणी घ्यावं लागेल नंतर आपल्याला चिमूटभर मीठ लागेल आणि एक चमचा तेल लागेल तांदळाची पिठी जी आपण घेणार आहोत तर ह्याच्यासाठी आंबेमोहोर तांदूळ घ्यायचा आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एका सुती कापडावरती त्याला आपल्याला सुकट ठेवायचं आहे रात्रभर आणि नंतर सकाळी त्याला आपल्याला गिरणीतून त्याचं पीठ दवून आणायचं आहे आणि ही पिठी आपल्याला वापरायची आहे चला तर मग पाहूया उकड कशी बनवायची गॅसवरती पॅन ठेवून आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे हे मी एक कप पाणी घेतलंय यामध्ये आपल्याला चिमूटभर भर मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे आणि आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची पहा आता पाण्याला उकळी आले आता आपल्याला गॅस बंद आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पिठी टाकायची आहे तांदळाची पिठी टाकल्यानंतर ह्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आप आपल्याला गॅस माझा बंदच आहे आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घेतलं आहे मी आता यावरती आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं वाट पाहायची आता मिनटं झाले आहेत आपण ह्याला उघडूया आता हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे पीठ खूपच गरम आहे तर आपण थोडं ह्याला पाच मिनटासाठी थंड करून घेऊया थंड झालंय आता आपल्याला ह्याला छान मळून घ्यायचं आहे पहा पीठ मी छान मळून घेतलंय तयार आहे अशा पद्धतीने आपण गोळा घेऊन त्याची पारी बनवून आपण मोदक बनवू शकतो नाही तुम्ही अशा पद्धतीने मोदकाची उकड नक्की करून पाहा तुमचे मोदक खूप छान बनतील अशा पद्धतीने माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा